हरहर महादेवच्या सर्व अभिजित देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे मी धन्यवाद देतो की मला आवाज द्यायला संधी दिली. माझं नाव स्वरराज. माझ्या वडिलांना खूप अपेक्षा होत्या माझ्याकडनं या संगीतात काहीतरी करेल. मी बऱ्याचदा सांगून झालंय मी हे. त्यांनी खूप प्रयत्न केले, अनेक वाद्य वगैरे वाजून यायचे, पण मी जेव्हा व्यंगचित्र काढायला लागलो त्यावेळेला मी स्वरराज नावाने मी व्यंगचित्र करत होतो. आणि एके दिवशी बाळासाहेबांनी सांगितलं की नाही, मी बाळ ठाकरे नावाने सुरुवात केली, तू राज ठाकरे नावाने सुरुवात कराय. तर त्याच्यानंतर ते दुसरं बारसं माझं हे कॉलेजमध्ये असतं झालं. राजसाहेब, या चित्रपटाच्या निमित्ताने तुम्ही सह्याद्रीचा बुलंद आवाज म्हणून सर्वांसमोर येणार आहात. हा पहिला मराठी चित्रपट आहे जो मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड या 5 भाषांमध्ये दिवाळीमध्ये एकाच दिवशी एकाच वेळेस सर्व ठिकाणी प्रदर्शित होणार आहे. याचा उद्देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जिथे जिथे पोचलं त्या काळात, अगदी सौराष्ट्रापासून ते तमिळनाडूच्या जिंजीपर्यंत, तर तिथे तिथे आपण पोचावं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी पोचावं, आणि म्हणून हा प्रयत्न केला झी स्टुडिओच्या मंगेश कुलकर्णी यांनी की 5 भाषांमध्ये पोचावं. तुमच्याकडे आजपर्यंत अनेक चित्रपट आले असतील, तुम्ही स्वतः चित्रपट प्रेमी आहात, कलाप्रेमी आहात, अनेक चित्रपट तुमच्याकडे आजपर्यंत आले असतील अशा पद्धतीचं काम करण्यासाठी की तुमचा आवाज द्या, आशीर्वाद रूपी काहीतरी तुमचा आवाज त्या चित्रपटाला लाभू दे, पण हर हर महादेव हाच चित्रपट का? मला पहिल्यांदा, मी पहिल्यांदा व्हॉइस ओव्हर ज्याला म्हणतो आपण, असं पहिलं केलं 2003 जेव्हा मी बाबासाहेब पुरंदरेंची मुलाखत रायगडावरती घेतली होती. त्यावेळेला अचानक माझ्यावरती ही जबाबदारी आली. मी थोडीशी मी व्हॉइस ओव्हरची थोडी बॅकग्राऊंड देतो. हे करणं, व्हॉइस ओव्हर देणं किंवा अशा प्रकारचा आवाज देणं हे काय माझं कधी काम नव्हतं, मी याचा विचारही कधी केला नव्हता. 2003 ते त्या मुलाखतीमध्ये मी बोललो होतो, पण त्या बोलण्याला काही अर्थ नव्हतं. म्हणजे अर्थ नव्हता म्हणजे मी ते बोलणं बघ जरा वाचल्यासारखंच होतं थोडंस, पहिल्यांदा करत असल्यामुळे. 2004 मी शिवसेनेचं कॅम्पेन केलं होतं. 9 फिल्म्स केल्या होत्या आम्ही, आणि त्या संपूर्ण 9 फिल्म्सचा आवाज माझे मित्र अजित भुरे यांचा होता. आणि त्याच्यामध्ये एका सगळ्या शॉर्ट ऍड फिल्म्स होत्या त्या, आणि त्या ऍड फिल्म्सना एका फिल्मला मुंबईच्या बॉम्ब्लास्टवरची फिल्म होती, ती फिल्म निवडणूक आयोगाने रद्द केली, कारण ते बोलले की फारच आगळीवरती येते ती. आणि त्या शॉर्ट फिल्मला, एका ऍड फिल्मला सुरुवातीचा एक फक्त आवाज होता, एक मुंबई की बस जातानाचा एक सीन होता, आणि तेव्हा मी फक्त एवढंच बोललो होतो मुंबई, बाकी सगळा आवाज हा अजित बोरेंचा होता. फिल्म झाल्या आणि बाळासाहेबांना दाखवायला गेलो. बाळासाहेबांनी त्या 9 फिल्म बघितल्या, बोलले छान झाल्यात, सगळे विषय आलेले आहेत. मी आणि अजित भुरे आम्ही दोघेच जण होतो, आणि मला त्यांनी अजित भुरेंना विचारलं मुंबई कोण बोलले. तर अजित भुरे म्हणाले नाही, राजा बोलले. अच्छा, मला वाटलंच सगळ्या 9 फिल्म तुझा आवाज द्यायचा. आणि मला कळेना की आता म्हटलं सगळं झालेलं आहे, आता अजित भुरेंनी सगळं केलं होतं, आणि मग व्हॉइस ओव्हर कसा करायचा, म्हणजे द्यायचा कसा, आवाज कसा द्यायचा, त्याचे चढउतार काय असतात, शब्दावरती कसा जोर द्यायचा, कसं बोलायचं असं, भाषण करणं एक वेगळी गोष्ट आहे. इथे शरद केळकर बसलेले, तिथे त्यांचा व्हॉइस ओव्हर मधला केवढा केवढं काम आहे, प्रचंड. बाहुबलीचा आवाज तर तेच आहे, त्याच्यामुळे ती